नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। ताजुद्दीन यांच्या 76वा 6 दिवसीय उर्स। आता बातम्या सविस्तररित्या। सावनेर तालुक्यातील वाकिया गावात 1908 सुफी संत बाबा ताजुद्दीन औलिया यांचे पाऊल पडताच हे क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। तत्कालीन काशीनाथ पाटील डहाके हे मालगुजर असल्याने त्यांची भेट बाबा ताजुद्दीन यांच्याशी झाली व ते बाबाच्या सानिध्यात राहून सर्व धर्म समभावाची जोपासना करू लागले आणि आपल्या राहत्या वाड्यातच ताजुद्दीन बाबा यांचं वास्तव करण्याची प्रार्थना केली। माझं नाव प्रभाकर पुरुषोत्तम डहाके, मी श्री बाबा तरुण दर्गावके ट्रस्ट इथला अध्यक्ष आहे। ताजुद्दीन बाबा 1908 वाकीला आले आमच्या पंजोबाकडे। ताजुद्दीन बाबा इथं आल्यानंतर 3 आमच्या वाड्यामध्ये राहिले आणि त्यानंतर इथे तुम्ही जे मंदिर पाहताय इथे बाबा 9 राहिले। एकंदर बाबांचा राहण्याचा वेळ म्हणजे 12 इथला। 1944 पासून उत्सव भरवण्याची परंपरा चालू केलेली आहे। ताजबागला तिथले जे खादिम लोक आहे त्यांची आणि आमचे जे पंजोबा यांची सगळी भेटघाट करून उत्सव भरवण्याच्या परंपरेला सुरुवात झाली। परंपरेनुसार ताजबागवरून संध्याला निघून तो वाकिला काशीनाथ पाटलांच्या वाड्यामध्ये येईल। आल्यानंतर काशीनाथ पाटलांच्या वाड्यामधून संदल आणि ताजबागचा आलेला संदल असे दोन्ही संदल दरबारमध्ये येईल। आल्यानंतर इथे काशीनाथ पाटलाचे जे वंशज आहेत त्यांच्या हस्ते झेंडावंदन होईल आणि बाबांना शाल अर्पण करण्यात येईल, बाबांची आरती होईल। ताजबागवरून आलेल्या संदलची चादरसुद्धा पेश केल्या जाईल, सलाम होईल। त्यानंतर रात्री त्यानंतर स्टेज प्रोग्राम झाल्यानंतर उत्साला विधिवत सुरुवात होईल आणि रात्री 8:30 मिलाद, 10 कव्वाली असे निरंतर कार्यक्रम 3 7 चालेल। 6 9 कुल शरीफची फातिया होईल, कुराणचं पठण होईल आणि कुल समभाव असलेला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला जात असतो। या कार्यक्रमामध्ये देशातून कानाकोपऱ्यातून असंख्य लोक येत असतात। लाखो श्रद्धाळू बाबांच्या या 7 कार्यक्रमामध्ये दर्शनाचा लाभ घेत असतात। त्या येणाऱ्या भाविकाकरता संस्थांच्या वतीने निःशुल्क राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अतिथीगृह म्हणून या ठिकाणी अतिथी थांबल्या जाईल। आमच्याकडे एक धर्मशाळा आहे, त्या ठिकाणी लोक राहतात। त्याच्यासमोर आम्ही एक ताडपत्र टाकून एक अस्थायी व्यवस्था करतोय। त्या ठिकाणी सुद्धा पब्लिक राहील आणि एक आमचं मोठं टीनचं सेट आहे, त्या ठिकाणी सुद्धा अतिथी लोक राहील। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांना महाप्रसादाचे वितरण सतत चालू राहणार आहे। सकाळी 10 महाप्रसादाचे वितरण होईल ते रात्री 9 या दरम्यान असंख्य लोक इथे दर्शनासाठी येणार। हे सगळं आणि आमच्या या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल जर सांगितलं तर आम्ही आमच्याकडे 200 स्वयंसेवक आहे आणि 200 स्वयंसेवकाची आम्ही यादी तयार करून त्याच्यामध्ये आम्ही समित्या निर्माण केलेल्या आहेत। काही सुरक्षा रक्षक असतील त्याच्यामध्ये, दरबार व्यवस्था समिती असेल त्याच्यामध्ये, सभागृह व्यवस्था समिती त्याच्यामध्ये असेल, सफाईचे व्यवस्था त्याच्यामध्ये असेल आणि काही आम्ही असे सुरक्षा रक्षक नेमलेले आहे की कुठे धावपळ होणार नाही, धक्काबुक्की होणार नाही। पब्लिक करता लाईन म्हणजे पब्लिक दर्शन लाईन कतारबद्ध लाईन करेल, त्याकरता सुद्धा तिथं मुलं उभे करण्यात येणार आहे। आणि यावेळेस नवीन उपक्रम जर आम्ही म्हटलं तर लाईनीमध्ये जे लोक राहतात उभे तासून तास उभे राहतात त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या स्वयंसेवक स्वतः जागी करून देणार आहे। म्हणजे तो माणूस लाईन सोडणार नाही पण पाणी त्याच्याजवळ जाईल असे आम्ही मंदिर परिसरामध्ये व्यवस्था यावेळेस केलेली आहे। आपण बघतोय की सुफी संतांच्या आणि विशेषतः मुस्लिम संतांच्या समाधीवर आणि दर्ग्यावर कीर्तन आरत्यासारखे उपक्रम होत नाही, परंतु आपल्या वाकीमध्ये हे दोन्ही उपक्रम सातत्याने होतात। ताजुद्दीन बाबाकडे एकदा हनुमंत नावाचा ब्राह्मण बाबाकडे आला। आल्यानंतर त्याला असं वाटलं काश मैं मुस्लिम होता तो मुझपे बाबा की ब्लेसिंग ज्यादा होती आणि तो त्याच इच्छा मनात ठेवून बाबाकडे गेला। गेल्यानंतर बाबा त्यांना म्हणते आहे की तेरे झोली में क्या आहे, तर तो ब्राह्मण म्हणते आहे की मेरे झोली में गीता का गुटका आहे, बोले पडके सुना। जेव्हा त्यांनी गीताचं पठण केलं बाबांसमोर, बाबांनी
ती प्रार्थना सहर्ष स्वीकारून त्यांच्या वाड्यातच दुसऱ्या माळ्यावर जवळपास 3 वर्ष तप केला. 6वी पिढी डहाके परिवाराची जपत आहे काशीनाथ पाटलांचा वारसा. 1908 पासून सुरू झालेली परंपरा आजही निरंतरपणे डहाके कुटुंबाची 6वी पिढी जपत असून बाबा ताजुद्दीन दर्गा वाकीचे अध्यक्ष प्रभाकर डहाके, सचिव ज्ञानेश्वर डहाके, विश्वस्त मधुकर टेकाडे व सरकारी सदर आयोजनाची जोपासना करत असून संपूर्ण देश विदेशातून येणाऱ्या बाबा ताजुद्दीनच्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सदैव तत्पर असतात. त्याच्या पहिले आमदार साहेब क्षेत्राचे सुनील बाबू केदार सर्व विभागांची बैठक घेतात. त्याच्यामध्ये उपविभागीय तलाठी कार्यालयाचे आणि खंड विकास अधिकारी सर्व जण तिथे उपस्थित राहून उपस्थित राहिल्यानंतर ते त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करून आरोग्य विभागाला बोलून तिथे ॲम्ब्युलन्ससुद्धा उपलब्ध झाली पाहिजे आणि ग्रामपंचायतीने काय काय सुविधा करावी आणि त्या सर्व विभागांनी कशा प्रकारे सुविधा करावी अशा प्रकारे त्यांनी चांगले मार्गदर्शन निर्देशित केले आहे. आमच्या ग्रामपंचायत करून आम्ही तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लावतो आणि आरोग्याला त्यांच्या हानी होणार नाही यासाठी 17 विहिरी आहे आजूबाजूच्या परिसरात त्याच्यामध्ये ब्लिचिंग टाकून ते पाणी आरोग्य अधिकाऱ्याकडून तपासून घेतो आणि तेथील सर्व परिसरातील घाण कचरा न होण्यासाठी फॉगिंग फवारणी करतो आम्ही आणि आरोग्य सुद्धा कर्मचारी आम्ही नेमलेले आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवासाठी लोक आमच्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी सरपंच आणि ग्रामसेवक अधिकारी सर्वजण त्यासाठी तत्पर राहतात. जर काही प्रॉब्लेम जर आला तर तेथे ॲम्ब्युलन्स 108 तिथे उपलब्ध राहावे यासाठी सर्व त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.